गाइस आता वेळ झाली आहे निघण्याची, तर आमचा स्टेशन जो आहे आता येणार, 5 मिनिटातच येणार आहे. तर सगळ्यांची तयारी झालेली आहे. हा जगदीश मित्र, अजून हा महेश, अजून आमचे बाकीचे सर्व मंडळी आहेत, त्यांचे पॅकिंग वगैरे झालेले आहे. मामी, बहिणी, अजून ताई वगैरे सगळे हा दाखवतो नंतर. आणि सगळे तो पॅकिंग झालेले त्यांच्या बागाच्या इंडिया आलेले. बाहेरच्या सीनचा आनंद घेताना म्हणजे म्हणले थोड्या वेळातच आमचा स्टेशन येणार आहे, तर भेटतो मी तुम्हाला उतरून खाली. तो फायनली गॅस आम्ही आता पोहोचतोय. फायनली आम्ही इथे पोहोचलेलो आहे आणि या नागरकोइलला एवढं चांगलं असं वातावरण आहे, एकदम ग्रीनरी आहे तिथे, तर एवढं छान वाटतं. आणि पूर्ण मस्त थंडी हवा चालू आहे इकडे आणि आमचे सगळे फॅमिली येत आहेत मागून. तर बघू आता पुढचा प्रवास कसा असणार आहे. सगळं फायनली आम्ही आमच्या बसच्या इथं पोहोचलेलो आहे. आता सर्व लगेजेस वगैरे गाडीमध्ये ठेवून निया गाडीमध्ये आम्ही येणार आहोत. फायनली आमचे सर्व पॅसेंजर्स आपले पोहोचलेले आहेत. तर चला बसमध्ये जाऊया, बघूया कशी बस आपली. शायनिंगवाली. ओके सो गाईज आम्ही इथे आमच्या बसमध्ये बसलेलो आहे. तर हे सर्वजण हाय गुड विंटर्सपण दाखवतो मी कोण कोण आमचे सर्व ताई, मावशी, मामी, आत्या, वहिनी सगळे जण आहेत. मित्रांनो आमची बस निघालेली आहे, तर आम्ही आता निघतोय गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आमचे ड्रायव्हर मामा आहेत, ड्रायव्हरांना आमची बस इथे आता निघालेली आहे. तर आम्ही अगोदर आमच्या तिथे आम्ही राहणार आहे, तर तिथे जाणार आहे. त्याच्यानंतर मग आम्ही फ्रेश वगैरे होऊन पुढच्या वाटचालीसाठी निघणार आहे. तीन नदियों का संगम हुआ है उधर, समुंदर का. अच्छा, इसलिए उसको त्रिवेणी कन्याकुमारी, इसलिए कन्याकुमारी फेमस है. हाँ हाँ, विवेकानंद स्मारक ना. तर गाइज आपण आता आलेलो आहे कन्याकुमारी येथे. हा त्याचा वेलकम गेट आहे. सो आपण आत्ता कन्याकुमारीमध्ये एंटर झालेलो आहोत. फायनली
फायनली गाइस पोहोचलेलो आहे आमच्या मोठी बिल्डिंग दिसते. फायनली गाइस आमच्या रूमवर पोहोचलेलो आहे. जगदीश आता इथून थोडस फ्रेश होऊन आणि थोडस नाश्ता वगैरे काय असेल जेवण वगैरे ते करून दुसरे काय ठिकाण आहे ते बघायला. स्वामी विवेकानंद यांचं स्मारक आहे तिकडे. अजून बऱ्याच ठिकाणे जे जे ज्या ज्या ठिकाणी आम्ही जाऊ तसं मी तुम्हाला दाखवेल. तर मित्रांनो आम्ही आता निघालोय कुठली देवी रे कन्याकुमारी देवी आहे त्यांच्या मंदिरामध्ये तिथे चाललोय. आणि त्याच्यानंतर विवेकानंद यांचं स्मारक आहे त्याच्यातून तिथे जाणार आहे बोटीतून जाणार आहे. आणि तीन समुद्रांचा संगम आहे तिथे तर तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो खूप सुंदर असा एक समुद्र दिसत आहे. मित्रांनो आम्ही तिकीट्स वगैरे काढलेले आहेत बोटिंगचे. तर हे बघा इथून या बोटिंगमधून जाणार आहे. तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे समुद्रकिनारी कन्याकुमारीमध्ये. समुद्र ठिकाणी आलेलो आहे. इथे बोटी वगैरे आहेत तर त्यातल्याच एका बोटीमध्ये आम्ही बसून जाणार आहे. आणि हे इकडे स्टॅच्यू वगैरे दिसतो आहे. हां हां त्याच मंदिरामध्ये जायचं आहे. हा जो तुम्हाला छेटवा मंदिर दिसतो आहे तिकडे जायचं आहे. सो तिथे त्या बोटीमध्ये आपण जाणार आहोत. जो मंदिर दिसतोय की नाही आय डोंट नो. तर फायनली गाईज आम्ही आहे मंदिराकडे. आठवीवरती मंदिर आहे आणि इकडे मागे आहे तिथून आम्ही आलेलो. आणि हा इकडे स्मारक आहे खूप
असं ऋषी म्हणून सारखं पुस्तक आहे. आम्ही सगळे इथे मिळून पुढे अगोदर आमच्या करायला घेतले. सगळे जमा झाल्यानंतर पुढे जाणार आहे. पुढे जर अलोड असेल कॅमेरा तर मला राजा दाखवून मला येणार. सो बघूया पुढे काय आहे. बंगालचा उपसागर समुद्रांचा तीन समुद्रांचा संगम इथे झालेला आहे. तर तुम्हाला आणखी दिसत पण आहे इकडे दोन समुद्र वेगवेगळे दिसत असेल दिसत असेल. मित्रांनो आमची पूर्ण फॅमिली तुम्ही तुम्हाला दाखवतो. तर इथून स्टार्ट होते आमच्या पटापटाचं नाव येत नाही. जेवढे दिसत आहेत तेवढे बघा. मित्रांनो स्वामी विवेकानंदांच्या स्मारक त्यांच्या समोर इथे आम्ही बसलो आणि इकडे सुद्धा सुंदर असा मंदिर आहे. स्वामी विवेकांचे सगळे जण बसलेले आहेत आणि इथे सुद्धा आमचे बाय मंदिर बसलेलं आहे. खरंच खूप सुंदर असं फिलिंग आहे इथे. थंड हवा थंड वातावरण एकदम स्मूथ असा एक म्युझिक आहे तुम्हाला ऐकू येतच असेल. चारही बाजूला समुद्र आणि खूप अशी सुंदर अशी फिलिंग इथे येते. खरंच तुम्ही एकदा तरी या इकडे तर खूप तुम्हाला असं प्रसन्न फील होईल. खूप असं हॅपी फील आहे. मी मागाशी बोललो होतो की दोन समुद्रांचा इथे तीन समुद्रांचा आहे पण ॲक्च्युली इथे दोन समुद्रांचा जो संगम आहे तो दिसतो तुम्हाला. जर काय आता आमचं इथून दर्शन वगैरे झालेलं आहे तर आता आम्ही चाललेलो आहे घरी. म्हणजे ॲक्च्युली तो रूम आहे तिथे आणि त्याच्यानंतरचं काय प्लॅन आहे ते मी तुम्हाला पुढे सांगेलच. तर बघूया पुढे काय चालू आहे आणि त्याच्यानंतर काय होईल. आणि आमचं एक प्लॅन आहे आंबोलीचा. कारण का एवढं चांगलं समुद्र आणि आम्ही आंबोल नाही करणार. याला अंघोळ करायची आहे. याला मिठात भरायचं आहे. तर बघू आता. हां तुम्ही पण या अंघोळीला.
एक मिनिट तुम्हाला पाणी दाखव. एकदम असा क्लीन आणि काचेसारखा पाणी आहे. तर बघू त्या त्या साईडला तिकडे आहे आंघोळीचं. तर बघू आम्ही तिकडे गेल्यावर मग आंघोळीचं काहीतरी आणि समुद्राच्या किनारी गेलो ना मी तुम्हाला दाखवतो काय ते. आम्ही आता बोटीमध्ये बसलेलो आहे आणि बाकीचे आमचे आहेत माझे. तर आता आम्ही रूमवर जाऊन चेंजिंग करून आंघोळीसाठी जाणार आहे. कारण का समुद्रामध्ये पोहण्याचा जो आनंद येतो वेगळाच आहे. तर तो कदाचित आम्ही आज अनुभवणार आहे. लाय रे लाय आम्ही ते तुम्हाला नक्की दाखवणार. बघू भेटूया तिकडेच. गाईज श्री विवेकानंद स्मारक यांच्या इथून आल्यावर आम्ही इकडे मार्केटमध्ये शॉपिंगसाठी थोडंसं थांबलेलो आहे. तर काही मंडळी आमच्या इकडे दुकानामध्ये गेलेले आहेत. आता 4 वाजता इथलं कन्याकुमारीचा जो मंदिर आहे इकडे तुम्हाला दिसत असेल हा इकडे वरती, तर तो 4 वाजता ओपन होणार आहे. तर त्याच्यासाठी आम्ही वेट करतो आहे. तर तो ओपन झाल्यानंतर आम्ही तो दर्शन घेणार आहे. त्याच्यानंतर मग आम्ही बघू जर बीचवर जायला भेटलं तर जाणार आहे आणि आंघोळ करणार आहे. जर गेलो तर नक्की तुम्हाला दाखवेल आणि सनसेट पॉईंट पण मी तुम्हाला दाखवणार आहे आज संध्याकाळी. तर गाईज हा जो समोर दिसतोय तो आहे कन्याकुमारी मातेचा मंदिर. तर आम्ही आता तिथे जाणार आहोत. जर आतमध्ये कॅमेरा अलाउड असेल तर मी आत काय आहे कसं आहे ते मी दाखवेल. हो कहाणी मी आले आहे ट्विस्ट. ॲक्च्युली झालं असं की ज्यांनी आम्हाला आणलं आहे ना तर ते बोलत आहेत की आतमध्ये जाण्यासाठी आम्हाला कपडे काढावं लागतील. म्हणजे कपडे म्हणजे फक्त वरचं काढावं लागेल. तर बघूया काय आहे. तर मित्रांनो जो मंदिराचा एंट्रन्स आहे तो आय थिंक इकडून आहे. हा जो दरवाजा आहे महादरवाजा तिथून. तर मित्रांनो खरंच आतमध्ये जाण्यासाठी टी शर्ट काढावं लागणार आहे. आहे बॉडीगार्ड आमचा. हा बॉडीगार्ड आणि आमचा पोटलूराम आहे. हाय बॉडीगार्ड आमचा जमलेला आहे. सो गाईज मी आता तुम्हाला जे व्हिडिओ दाखवले ते मी चोरून काढलेले आहेत. सो आणि हे बाहेरचं थोडं दृश्य आहे. तर हे असं आहे. तर आतमधलं पण काही जर मी तुम्हाला दाखवतो गाईज आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही मंदिराच्या मागून म्हणजे हा इथे मंदिर आहे तर आम्ही असं फिरून मंदिराच्या मागून इकडे आलेलो आहे. आणि त्या मंदिराच्या मागून एक बीच आहे. तर बीचच्या इथेच सगळं मार्केटिंगचं आहे. तर तिथे आम्ही शॉपिंग वगैरे काय असेल ते बघू. तो बघूया आता बीचवर कसं सीन आहे तो. चला चलूया. Thank you.
आम्ही इथे चहा पिण्यासाठी थांबलेलो आहे. तर हे आलेली आहे माझी कॉफी आणि मम्मी पप्पांसाठी चहा घे सांगितली आहे. तर चहा येत आहे ते तीन चहा. गाइस आम्ही 12D मूवी बघायला आलोय 5 मिनिटाची. बघूया कसं आहे आता. आम्ही तर चष्मा घातलेत, तुम्हाला कसं दिसतंय रायडिंग नो. अरे बाहेर माणसं उभी आहे. थोडा बस एक मिनिट एक मिनिट एक मिनिट गाइस सिरियसली एकदम खतरनाक एक्सपिरियन्स होता आमचा. एकदम 12 म्हणजे ऍक्च्युली साप वगैरे अजून मगर वगैरे ते एकदम अंगावर येत होते भाले वगैरे. पूर्ण घावानं एकदम भिडलं आणि बाहेर आल्यावर सगळी माणसं आम्हाला बघतायत. बाहेर आल्यावर सगळी माणसं आमच्या तोंडाकडे बघतात याचे ओढकतात कशाला. सिरियसली लाईक पण मस्त मजा आली. तो गाईज आम्ही सनसेट बघण्यासाठी 2 किलोमीटर लांब जाऊन बीच आहे. तर त्या बीचवर सनसेट बघणार आहे. तर आम्ही गाडीच्या एकदम मागे बसलो आहे आणि बाकीचे पॅसेंजर त्यांचे तिकडे बसले. तर 2 किलोमीटर जाऊन आम्ही सनसेट बीचवरून बघणार. आम्ही पोहोचलेलो आहे सनसेट पॉईंटवर आणि बघू शकता बघितलं असेल की सनसेट कसं झाला. आणि हे आमचे सर्व फॅमिली मेंबर्स इकडे आहेत. हे फोटो काढायचा एक मिनिट इकडे सगळे चला एक मिनिट. सो गाईज आमचं इथे सनसेट बघून झालेलं आहे. तर बघू काय असेल शॉपिंग वगैरे. तर नाहीतर मग रूम वर जाऊन आराम करू थोडस. भेटूया डायरेक्टली रूमवर. गाईज बघता बघता रात्र झालेली आहे. तुम्ही बघू शकता मला इकडे उजेड दिसतोय कारण का तिकडे सूर्य मावला. पण या साईडला बघितलं तर तुम्हाला रात्र दिसणार आहे. आणि आम्ही खूप सारी अशी शॉपिंग केलेली आहे. आणि मी 16 का 17 शंख आहेत. तर ते आहेत ते मी घेतलेले आहेत. खूप चांगले वेगवेगळ्या प्रकारचे. आणि आमच्या आईने वगैरे फोटोज वगैरे क्लिक केलेत. तर ते फोटोज आता आम्हाला पुढे जाऊन तिकडे चौकामध्ये भेटणार आहे. तर मी भेटतो तुम्हाला रूमवर गेल्यावर. तर आम्ही मार्केटमधून आल्यानंतर आम्ही आता रूमवर गेलो खूप फ्रेश होऊन. आता आम्ही चाललो आहे जेवणसाठी. गाईज वेन झाली आहे ब्लॉगच्या एंडिंगची. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करतो आहे म्हणजे दुसरा ब्लॉग. सो आता वाजलेत 12:30. तर मी देखील जगतो तुमचा देखील चौपास. सो मी तुम्हाला भेटतो उद्याच्या ब्लॉगमध्ये ब्लॉग नंबर 3 मध्ये. सो तोपर्यंत माझ्या या व्हिडिओला लाईक करा. जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि घंटी दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. सो प्लीज लाईक टू कमेंट शेअर अँड सबस्क्राईब. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.